नमस्कार. कोरोना व्हायरसची लक्षणं असलेले दोन रुग्ण पुण्यामध्ये आढळले. आपल्या नायडू हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. अत्यंत सौम्य प्रकारची ही लक्षणं आहेत, परंतु यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. मी पुणेकरांना आवाहन करीन की कुठल्याही प्रकारे बाकी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. या संपूर्ण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून आपण सज्ज आहोत. आपण कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेतोय. काही दिवसापूर्वी दुबईवरून आलेलं कुटुंब आहे, त्यातल्या या पती पत्नींना याच्यामधली काही लक्षणं कोरोना व्हायरसची दिसली, लक्षात आलीत, त्याच्यावरती आता उपचार चालू आहे. यानिमित्तानं मी समस्त पुणेकरांना आवाहन करीन की उद्या असणारं धुलिवंदन असेल किंवा येणारे आपले सण असतील, हे सार्वजनिक स्वरूपामध्ये कृपया आपण करू नयेत. त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. गर्दीची ठिकाणं जिथं असेल तिथं जाणं टाळलं पाहिजे. मला असं वाटतं की महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा या सगळ्यासाठी अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत आहे. जी दोन व्यक्ती ज्या आहेत, हे ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलेत, ज्या ज्या ठिकाणी त्यांचा वावर झाला, त्या सगळ्यांना शोधतायत. त्यांना शोधून त्यांच्यावरती लगेच प्राथमिक उपचार सुद्धा त्यांच्या त्या लोकांवरती केले जाणार आहेत. त्यामुळे आपणही, मला असं वाटतं, या सगळ्या प्रसंगामध्ये थोडस आपली स्वतःची काळजी, आपल्या घरच्यांची काळजी घेतली पाहिजे. हे सगळे सण आपल्या कुटुंबाबरोबर साजरे करा, कुटुंबासमवेत करा, परंतु सार्वजनिक ठिकाणी करू नये असं मला वाटतं. ते पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करीन आणि आलेल्या प्रसंगाला आपण निश्चितपणे चांगल्या स्वरूपाने, चांगल्या प्रकारे सामोरं जाऊया. धन्यवाद.